अनेक दगडांवर पाय ठेवून कोणालाही आता या महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही. जे डरपोक लोक होते ते आमच्यातून पळून गेले, जे स्वार्थी होते ते पळून गेले. या सगळ्यांनी आपल्या मनातली किलमिशं दूर करून एकत्र यायला काहीच हरकत नाही. दोन पावलं आता कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आलं पाहिजे का तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि हा प्रश्न गेले 22 वर्ष विचारला जातो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारची हुकुमशाही या देशात चालू आहे, दडपशाही सुरू आहे, पैशाचं राजकारण चालू आहे, ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल तर या प्रवृत्तीविरुद्ध ज्यांची खरोखर मनापासून आणि प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे त्या सगळ्या घटकांनी एकत्र यावं या मताचा मी आहे. अनेक दगडांवर पाय ठेवून कोणालाही आता या महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही. शिवसेनेने एक भूमिका घेतलेली आहे, शिवसेना झुकली नाही, वाकली नाही. जे डरपोक लोक होते ते आमच्यातून पळून गेले, जे स्वार्थी होते ते पळून गेले. पण जे राहिले आहेत कडवट निष्ठावंत त्यांच्या जोरावर शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये आपला झेंडा रोवेल. शरद पवारांचा संघर्ष सुरू आहे या वयात, आम्ही त्यांच्या संघर्षात त्यांच्याबरोबर आहोत. एका बाजूला राहुल गांधीचा संघर्ष सुरू आहे, काँग्रेसचे नेते. आम्ही सगळे संघर्षामध्ये एकत्र आहोत कारण देश वाचवायचा आणि महाराष्ट्र वाचवायचा आहे. ज्यांची इच्छा आहे या महाराष्ट्रावरचा डाग पुसावा, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय मिळावा, या सगळ्यांनी आपल्या मनातली किलमिशं दूर करून एकत्र यायला काहीच हरकत नाही. दोन पावलं घेतलं